बेथानी इथला लाजर नावाचा एक माणूस आजारी होता. मरिया आणि तिची बहीण मार्था ह्या बेथानीतल्याच होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले आणि त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला की प्रभूजी, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे. ते ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. हा आजार मरणासाठी आला नसून देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्याद्वारे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे. मार्था, तिची बहीण आणि लाजर यांच्यावर येशूची प्रीती होती, तरी तो आजारी आहे हे ऐकूनही तो होता त्या ठिकाणीच आणखीन 2 दिवस राहिला. मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, आपण यहुदियांत जाऊ. गुरुजी, यहुदी नुकतेच तुम्हाला दगड मारणार होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे का जाता? दिवसाचे 12 तास आहेत की नाही? दिवसा जर कोणी चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला पृथ्वीवरचा उजेड दिसतो. पण जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्यामध्ये उजेड नसतो. आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी जाऊन त्याला झोपेतून उठवीन. प्रभूजी, तो झोपला असेल तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, पण तो झोपेतून मिळणाऱ्या आरामाविषयी बोलतोय असं त्यांना वाटलं. म्हणून येशूने त्यांना सांगितले, लाजर मेला आहे आणि मी तिथे नव्हतो, म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण तुमचा विश्वास वाढावा. चला आपण त्याच्याकडे जाऊ. तेव्हा दिदूम म्हटलेला थोमा आपल्या सहबंधूंना म्हणाला, चला आपण सगळे आपल्या गुरु बरोबर मरायला जाऊ.